गडकरी या नितीनजींच्या व्यक्तिमत्वावर तयार करण्यात आलेल्या बायोपिकच्या ट्रेलरच्या लॉन्च प्रसंगी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आदरणीय दत्ताजी मेघे, आता ज्यांनी त्यांच्या जीवनाची एक ट्रेलर आपल्यासमोर मांडली आणि खरंच आहे की ते काही करू शकतात. म्हणजे नितीनजी नेहमी म्हणतात की कृष्णा खोपडे बाईचा माणूस आणि माणसाची बाई पण करू शकतात, असे आमचे कृष्णाजी खोपडे, प्रवीणजी दटके, या ठिकाणी उपस्थित असलेले विकासजी कुंभारे, आपण ज्यांना प्राईड ऑफ नागपूर म्हणू शकतो असे आपल्या देशाचे प्रतितयश खेळाडू उमेश यादवजी, अभिजित मुजुमदारजी, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नितीनजींच्या जीवनावर आधारित हा बायोपिक गडकरी या नावाने 27 तारखेला रिलीज होतोय. खरं म्हणजे मी प्रवीणजींच्या एका वाक्याशी सहमत आहे की नितीनजींच्या जीवनातले वेगवेगळे प्रसंग, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे हे 3 तासांमध्ये बांधणं अतिशय कठीण आहे. पण मी अभिजितजी आणि संपूर्ण टीमला आणि विशेषतः सगळ्या कलावंतांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की एक सुंदर अशा प्रकारचा चित्रपट या ठिकाणी तुम्ही तयार केला आणि याचा ट्रेलर बघितल्यानंतर निश्चितच आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हा सिनेमा पाहण्याची उत्कंठा आहे. आणि ट्रेलरवरनं मी निश्चितपणे सांगू इच्छितो की तुम्ही अतिशय सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे गडकरी या सिनेमाच्या संपूर्ण टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे मला अतिशय मी स्वतःला सौभाग्यशाली समजतो की लहानपणापासून नितीनजींसोबत काम करण्याची संधी मिळाली, खूप गोष्टी नितीनजींकडनं शिकता आल्या आणि नितीनजींच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं काही असेल तर त्यांचा नेव्हर डाय ॲटिट्यूड. कितीही संघर्षाची वेळ असो, कितीही आव्हान असो, कुठल्याही आव्हानाला सामोरं जाताना त्यांचा कॉन्फिडन्स यत्किंचितही कमी होत नाही आणि जीवनामध्ये कितीही चढ आणि उतार आले, आता तर चढच आहेत पण ज्या काळामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली तो काळ किंवा बराचसा उमेदीचा काळ हा निवडणुकांमध्ये पराजय पाहावा लागायचा, उपहास सहन करायला लागायचा, पण अशा कुठल्याही परिस्थितीत हार न मानता त्या क्षणी पुढची लढाई करण्याकरता त्यांच्यामधली जी तयारी आपल्याला पाहायला मिळायची, मला असं वाटतं की त्यातनं कार्यकर्त्यांना देखील उत्साह यायचा आणि एक प्रेरणा त्यातनं सातत्याने आपल्याला मिळते. आणि म्हणूनच मला आठवतं की ज्यावेळेस त्यांचा अतिशय मोठा ऍक्सिडेंट झाला होता, त्या ऍक्सिडेंटच्या वेळी पाय देखील वाकवता येत नव्हता, अशाही परिस्थितीमध्ये पाय सरळ ठेवून 100 सभा त्यांनी नागपूर शहरामध्ये केल्या आणि त्यावेळी महानगरपालिका निवडून आणली. मला असं वाटतं की हे जे त्यांच्यातलं एक विजिगीषू वृत्ती आहे, त्यांच्यातली जी काही क्षमता आहे ती खरोखर आपल्यापैकी प्रत्येकाने आत्मसात करण्याची अशा प्रकारची त्यांची क्षमता आहे. दुसरं महत्वाचं काही असेल तर नितीनजी कधी लहान स्वप्न पाहत नाहीत. नितीनजी हे राज कपूर सारखे आहेत, त्यामुळे त्यांचं स्वप्न हे नेहमी मेगा असतं, छोटं स्वप्न ते पाहत नाही.
पण स्वप्न पाहणं आणि ते स्वप्न अस्तित्वात आणणं यात खूप फरक आहे. असं म्हणतात की एखादं स्वप्न हे पाहून तुम्ही विसरून गेलात तर त्या स्वप्नाला महत्व नाहीये, पण जे स्वप्न तुमची झोप उडवतं, तुम्हाला झोपू देत नाही, असं स्वप्न महत्वाचं असतं. आणि नितीनजी अशीच स्वप्न पाहतात की एकदा त्यांनी ते स्वप्न पाहिलं की नितीनजी देहभान हरपून आपली झोप विसरून जोपर्यंत ते स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीमागे लागतात. आणि एकदा त्यांनी मनावर घेतलं की त्यांना पराजय माहिती नाही, ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय कधीच थांबत नाहीत. आणि म्हणूनच आपल्याला अगदी थोडक्यात त्या ठिकाणी बघायला मिळालं मुंबई पुणे एक्सप्रेसवे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या वेळी एकच टेंडर आलं होतं रिलायन्सचं, आणि 3600 कोटी रुपयाचं टेंडर होतं. आणि त्यावेळेस नितीनजींना सगळ्या इंजिनियर्सनी मिळून सांगितलं साहेब हा रोड आपण याच्यापेक्षा कितीतरी कमी पैशात करू शकतो. आणि मग नितीनजींनी निर्णय केला, एमएसआरडीसीची स्थापना केली. त्यावेळी धीरूभाई अंबानी होते, ते म्हणाले तू करतोय मला हरकत नाहीये पण हे कधी पूर्ण होऊ शकणार नाही. आणि मग नितीनजींनी सांगितलं पूर्ण करून दाखवेल, आणि त्यांनी एमएसआरडीसीचा निर्माण केला. आणि 3600 कोटी रुपयाचं टेंडर बाजूला करून 1600 कोटी रुपयात त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा त्यांनी बांधला. आणि हा एक्सप्रेसवे भारताच्या रस्त्यांच्या इतिहासातला एक वॉटरशेड मुवमेंट होता, एक माइलस्टोन होता, की ज्यातनं एकूणच भारतामध्ये रस्त्यांकडे पाण्याचा दृष्टिकोन आपला बदलला. आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण देशामध्ये आपल्याला हायवेज पाहायला मिळत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल की ज्याची कॉन्सेप्ट तयार करण्याची जबाबदारी अटलजींनी नितीनजींवर टाकली. त्यावेळी नितीनजी केंद्रात नव्हते, पण अटलजींना हे माहिती होतं की हा कॉन्सेप्ट नितीनजी योग्य प्रकारे तयार करू शकतात. आणि त्यांनी तो कॉन्सेप्ट तयार केला. अटलजींची दृष्टी आणि नितीनजींचं व्हिजन या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्रित आल्या त्यातून 6 लाख गावांपर्यंत रस्ते पोहोचवणारी या देशातली सगळ्यात मोठी क्रांतिकारी योजना ही नितीनजींनी त्या ठिकाणी तयार केली. आजही आपण पाहतोय आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने केलेली प्रगती ही लक्षणीय आहे. आज असं कुठलं क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये भारत प्रगती करत नाहीये, प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती होती आहे. आपण सगळ्यांनी बघितलं आणि आपल्या सगळ्यांकरता तो क्षण हा अतिशय आनंदाचा क्षण होता ज्यावेळी चंद्राच्या साऊथ पोलवर चंद्रयान उतरलं आणि जगातला पहिला देश भारत झाला की ज्याने चंद्राच्या साऊथ पोलवर चंद्रयान उतरवून दाखवलं. अशा प्रकारच्या या भारताच्या विकासामध्ये आज भारत जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाला. लवकरच भारत जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनेल. पण या अर्थव्यवस्थेचा जो रोडमॅप माननीय मोदी साहेबांनी तयार केला तो इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंटचा रोडमॅप तयार केला. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची जबाबदारी जर कोणाला दिली असेल तर ती माननीय गडकरी साहेबांना दिली. आणि गडकरी साहेबांनी या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर बदलून दाखवलं. आज आपण पाहतोय की अगदी सीमेपर्यंत रस्ते पोहोचले आहेत. एक काळ असा होता, मी आत्ताच लद्दाखला जाऊन आलो आणि त्या ठिकाणी एका वॉर म्युझियम आणि मेमोरियलचं त्या ठिकाणी आपण मी भूमिपूजनाला गेलो होतो आणि तिथले जे सर्वोच्च अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करत होतो. त्यावेळेस ते असं म्हणाले की बघा मागच्या काळात सरकारचं व्हिजन काय होतं, तर आम्ही ज्यावेळी युपीएच्या सरकारच्या काळात त्यांना सांगितलं की चीन सीमेपर्यंत रस्ते बनवतोय आपल्याला अडचण होईल, त्यावेळेस सरकारने सांगितलं की आमची ही पॉलिसीच आहे की आपल्याला सीमेवर रस्ते बनवायचेच नाही आहेत, आपण रस्ते सीमेवर बनवले नाही तर त्या ठिकाणी वर्दळी होणार नाही, कोणी आतमध्येही येणार नाही आणि कोणी काही आपल्यावर हल्लाही करू शकणार नाही. अशा प्रकारचा बाळबोध विचार हा
त्या सरकारमध्ये होता, पण मोदीजींनी सांगितलं सीमा सुरक्षित ठेवायची असेल तर आमचं आर्म्स आणि अम्युनिशन हे कमीत कमी वेळामध्ये सीमेवर पोहोचलं पाहिजे आणि त्याकरता सीमेपर्यंत उत्कृष्ट रस्ते असले पाहिजेत, टनेल्स असले पाहिजेत आणि ते सगळं काम गेल्या 9 वर्षांमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये नितीनजींनी करून दाखवलं. मला तो अधिकारी सांगत होता की आता आम्हाला कुठल्याही क्षणी आमच्यावर हल्ला झाला तरी सगळं आमचं नॉमिनेशन जेवढं आम्हाला पाहिजे हे आम्ही लेस दॅन 24 आवर्स आणि मेजर नॉमिनेशन इन 12 आवर्स आम्ही सीमेवर डिप्लॉय करू शकतो, जे कदाचित आम्ही 15 दिवस महिनाभर देखील करू शकलो नसतो, कदाचित काही ठिकाणी तर करू शकलो नसतो. आणि ज्या प्रकारचे टनेल झाले आहेत, 6-6 तास ज्या ठिकाणी पोहोचायला लागायचे 45 मिनिटात आपण पोहोचतोय. आज अटल टनेल सारखं टनेल हे भारताला ग्लोबल सुपर पॉवरच्या रांगेत नेऊन उभं करताय. हे काम या भारतामध्ये नितीनजींनी करून दाखवलं. आणि हे सगळं करताना मिनिस्टर अनेक असतात, पण नितीनजी केवळ मिनिस्टर नाही आहेत, ते इनोव्हेटर आहेत. कुठल्याही क्षेत्रामध्ये इनोव्हेशन ही नितीनजींची हाच त्यांचा स्थायी भाव आहे. म्हणजे मग ज्याचा उल्लेख केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी विकण्यापासून तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आणण्यापर्यंत. आज आपण बघतोय की भारताने इथेनॉलमध्ये खूप प्रगती केली आहे. अटलजीच्या काळात इथेनॉल पॉलिसी आली, ती पॉलिसी येतानाही त्या कमिटीमध्ये माननीय गडकरी साहेब होते आणि त्या काळात ते सांगायचे की भविष्य इथेनॉलचं आहे. आज आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती आपण करतोय आणि त्यामुळे आपले लाखो कोटी रुपये डॉलरच्या स्वरूपात परकीय चलन हे वाचवण्याचं काम आज या ठिकाणी आपण करू शकतो. शेतीचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणून कॉस्ट कशी कमी करता येईल, स्पीड कशी वाढवता येईल, सस्टेनेबिलिटी कशी आणता येईल हा त्यांचा प्रयत्न असतो. आणि म्हणून देशामध्ये करोडो करोडो रुपयाचे म्हणजे हजारो लाखो कोटी रुपयाचे काम करणारे नितीनजी ज्यावेळी नागपूरमध्ये एखाद्या कॉन्क्रीट रोडचं काम करतात किंवा आपल्या फुटाळ्याच्या फवाऱ्याचं काम करतात त्यावेळी त्यातही त्यांचा तितकाच रस असतो. काय स्पेक्स केलेले आहेत, त्याचा काय परिणाम होणार आहे, त्याच्यातनं काय केलं पाहिजे. आणि अनेक वेळा मला असं वाटतं की नितीनजींसमोर प्रेझेंटेशन करणं हे इंजिनियर्स करता आणि आर्किटेक्ट करता एक चॅलेंज असतो, कारण ते एक प्रेझेंटेशन घेऊन येतात आणि दुसरंच प्रेझेंटेशन डोक्यात घेऊन परत जातात आणि मग नितीनजींनी सांगितलेलं प्रेझेंटेशन त्यांना करावं लागतं, कारण हे विजन त्यांच्याकडे आहे. आणि मला असं वाटतं की हे जे काही विजन आहे आणि ही काम करण्याची एक जिज्ञासा जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे, की ज्याच्यामुळे नितीनजींचं एकूण जे काही व्यक्तिमत्व आहे ते डिफाईन होतं. पण हे करत असताना एक अतिशय हळूवार मनाचा व्यक्ती म्हणून देखील नितीनजींकडे आपल्याला पाहता येईल. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहणारे, अडचणीतल्या कार्यकर्त्याला त्याचं ऑपरेशन असेल, त्याच्या घरचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्या पाठीशी उभे राहणारे, कोविडच्या काळात आपल्या पाठीशी उभे राहणारे नितीनजी, किंवा इतकं सगळं करत असताना आपल्या परिवारात रमणारे नितीनजी देखील, मला असं वाटतं की त्यांच्या स्वभावातला हा जो काही एक हळुवारपणा आहे तो देखील महत्वाचा आहे. अर्थात हा हळुवारपणा जरी असला तरी त्यांचा कणखरपणा जो आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे. मगाशी जसं आमच्या खोपडे साहेबांनी सांगितलं, हे खरं तर अनेक वेळा अधिकारी जेव्हा काम करत नाही त्यावेळेस नितीनजी त्यांना जे बोलतात ते आपलं सेन्सर बोर्ड पास करू शकत नाही, त्याकरता गडकरी सिनेमा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणावा लागेल वेब सिरीजच्या रूपानं. पण मला असं वाटतं की तो एक नागपुरी बाणा तो नितीनजींनी कायम ठेवला आणि ते सगळ्यांना सांगतात, हो माझी सवय आहे, मी नागपूरचा आहे आणि मी असाच बोलतो, आणि ते जसे आहेत तसं त्यांना देशाने ऍक्सेप्ट केलंय. हे अत्यंत महत्वाचं आहे. लोकांनी आणि देशातल्या केवळ महाराष्ट्र नाही संपूर्ण देशातल्या लोकांचं प्रेम नितीनजींवर आहे आणि ते प्रेम त्यांचा जो मोकळा ढाकळा स्वभाव आहे मनात येईल
ते उठात आहे, कोणाच्याही तोंडावर जे मनातले आहे ते बोलून मोकळ होण्याची त्यांची पद्धत आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना हा जो त्यांची हे जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्वच खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाचं आहे. या संपूर्ण सिनेमाच्या माध्यमातून निश्चितपणे एक विद्यार्थी म्हणून त्यांनी केलेला संघर्ष असेल, एक कार्यकर्ता म्हणून केलेला संघर्ष असेल आणि एक नेता म्हणून या देशाची आणि महाराष्ट्राची केलेली सेवा असेल, या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे सिनेमाच्या माध्यमातून आपल्यापुढे येतील आणि मला विश्वास आहे, कारण आमच्यासारखी मंडळी ज्यांना त्यांच्यासोबत काम करायला मिळालं त्यांच्याकरता खरं म्हणजे खूप नितीनजींकडनं आम्हाला शिकता आलं. पण आता जी काही पिढी आहे या पिढीला नितीनजींसोबत काम करता येणार नाही. नितीनजी देशाचे सर्वोच्च मोठे नेते झाले आहेत, मोठ्या पदावर त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मला विश्वास आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे सगळे कंगोरे या सिनेमाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचतील, एक नेता कसा तयार होतो, एक कार्यकर्ता कशा प्रकारे काम करतो, या सगळ्या गोष्टी या नवीन पिढीपर्यंत पोहोचतील तर त्यातनं नव्या पिढीला देखील प्रेरणा मिळेल. मी तर असं म्हणेल की या देशाच्या भाग्यामध्ये आज मोदीजींसारखं नेतृत्व हे खरोखर या देशाला पुढे घेऊन जात आहे आणि देश सौभाग्यशाली आहे आणि मोदीजींच्या रत्नांच्या मांडियाळीतलं सगळ्यात महत्वपूर्ण रत्न हे जर कोणी असेल, मोदीजींचं कार्यक्षम मंत्रिमंडळात कार्यक्षमतेची मर्यादा ओलांडून काम करणारं कोणी असेल आणि मोदीजींचं इन्फ्रास्ट्रक्चरचं स्वप्न पूर्ण करून या भारताला बदलवणारं कोणी असेल तर ते माननीय नितीनजी गडकरी आहेत आणि याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. खरं म्हणजे मी बोलत राहिलो तर अजून 1.5-2 तास बोलू शकेल, पण मला असं वाटतं की आता अनेक गोष्टी या सिनेमातल्या आपण बघू जेव्हा तो लॉन्च होईल. मी अभिजितजी एवढंच सांगतो की तुमचा सिनेमा पाहिल्यानंतर त्यात काय नाही आहे हे आम्ही तुम्हाला सांगू आणि मग तुम्ही गडकरी पार्ट 2 काढा. आणि मी तुम्हाला सांगतो पार्ट 2 हा पार्ट 1 पेक्षा देखील जास्त मनोरंजक आणि जास्त लोकांना भावणारा होईल हा मला विश्वास आहे. खरं म्हणजे या सभागृहात बसलेले जे लोक आहेत या प्रत्येकाकडे नितीनजींच्या सोबत घालवलेल्या क्षणांची काही ना काही आठवण आहे, त्याच्यामुळे ते देखील त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे सांगू शकतात. पण ते पार्ट 2 मध्ये आपण पाहू. आता तूर्तच सगळ्यांनी पार्ट 1 लॉन्च झाल्यानंतर थिएटरमध्ये जाऊन तो पाहावा, इष्ट मित्रांसहित पाहावा आणि सगळ्या लोकांना यातनं प्रेरणा मिळावी अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो. गडकरीच्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.